संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कोगनोळे टोल नाक्यावर अडवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. 17 जानेवारी रोजी सीमा प्रश्नासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन केले जाते. यासाठी मंत्री यड्रावकर बेळगावला निघाले होते. मात्र महाराष्ट्रातील कोणीही बेळगावला अभिवादन कार्यक्रमासाठी येऊ नये यासाठी अगोदरच कोगनोळे टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यड्रावकर टोल नाक्यावर पोहोचताच त्यांची अडवणूक करण्यात आली. यावेळी त्यांनी अशा प्रकारे अडवणूक करता येत नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दादागिरी करत कोणत्याही परिस्थितीत जाऊ दिले जाणार नाही असे सांगत त्यांची अडवणूक केली. त्यांच्या निषेधार्थ टोल नाक्यावर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कर्नाटक पोलिसांचा धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. तसेच कर्नाटक सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशावर प्रांत रचनेनंतर या सीमा हा सगळा सीमा भाग महाराष्ट्रामध्ये समावेश करावा त्यासाठी म्हणून अनेक वर्ष सीमा भागातली सर्व जनता ही अनेक दिवसांपासून आज लढा देते आणि जवळपास 13 लोक ह्या सगळ्या सीमा प्रश्नामध्ये ते शहीद झालेले आहेत. त्यांना अभिवादन करण्याच्या दिवशीसुद्धा गेल्या वर्षीसुद्धा हाच प्रकार घडला, त्यावर्षीसुद्धा हाच प्रकार घडला. एकंदरीत कर्नाटक शासनाची ही जी हुकुमशाहीची पद्धत आहे ही निश्चितपणे निषेधार्ह आहे आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक सन्माननीय आज अमित शहा देशाचे गृहमंत्री आज खरं म्हणजे बेळगावात आहेत, त्यांची भेट मागितलेली होती पण ती भेटसुद्धा नाकारणं ही अतिशय दुर्दैवी आहे आणि एकंदरीत सीमा भागाच्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यापैकी प्रकार आहे. निश्चितपणे मी ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. राज्य शासन, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, ह्या सीमा भागाचे समन्वयक एकनाथजी शिंदे साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपण सीमा भागातल्या सगळ्या लोकांना न्याय मिळेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या बरोबर राहील.